नमस्कार मी प्राची तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते आज आपण बनवणार आहोत बिनापाकाचे खुसखुशीत रव्याचे लाडू तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती सुंदर असे आणि खुसखुशीत असे रव्याचे लाडू तयार झालेले आहेत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता आपण रेसिपी बघूया मी येथे एक जाड बुडाची कढई घेतली आहे गॅस हा बारीक केला आहे आता आपण ह्या कढईमध्ये अर्धा कप साजूक तूप घेतले आहे आता साजूक तूप तापल्यानंतर आपण यामध्ये एकदम बारीक रवा असतो तो घेणार आहे तूप तापला आहे यामध्ये दोन कप बारीक रवा घेतला आहे आता आपण रवा हा तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत रवा भाजताना गॅस हा बारीकच ठेवायचा अजिबात मोठा करायचा नाही मंद आचेवरती आपल्याला रवा हा भाजून घ्यायचा आहे सतत हलवत राहायचा लालसर गुलाबी रंग येऊपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा हा कोरडा असतो जस जसं आपण भाजत जातो तस तसं रवा हा ओलसर होतो पाच ते सात शकता आपला रवा हा ओलसर झालेला आहे पण आपला रवा कच्चा आहे तो अजून भाजलेला नाहीये सतत हलवत राहायचा रवा भाजताना कमीत कमी मला हा रवा भाजून घ्यायला पंधरा मिनटं लागले आहे आपला रवा हा भाजून झाला आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता आपण गरम गरम रव्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर चिमूटभर मीठ कुठलाही गोडाचा पदार्थ करताना जर चिमूटभर मीठ टाकलं तर त्या पदार्थाची चव ही खुलते त्यामुळे चिमूटभर मीठ येथे टाकायचं तसेच मी आता एक कप पिटी साखर घेतली आहे पिटी साखर आपल्याला रव्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचे आहे पिठी साखरमधल्या ज्या काही गाठी असतात त्या मोडत मोडत आपल्याला पीटी साखर रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे जेव्हा रवा गरम असतो त्याच वेळेस करायचं पीटी साखर रव्यामध्ये आपली व्यवस्थितपणे मिक्स करून झालेले आहे तर आता उलटण्याच्या साह्याने असं दाबून घ्यायचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कसं दाबला आहे ते आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि दीड ते दोन तास हे आपण असंच ठेवणार आहोत तासानंतर मी ते एक मिक्सरचं भांडं घेते आणि मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे जो रव्याचं रवा टेक्चर असतं ते एकदम मऊ होतं रवा आणि पिठी साखर एकदम मऊसर अशी होऊन जाते त्यामुळे मिक्सरमधून पाच ते दहा सेकंद आपण हे फिरवून घेणार आहोत अशा प्रकारे मिक्सरमधून हे मी फिरवून घेतलं आहे यामध्ये मी पिस्ताचे तळलेले काप टाकले आहेत जे मी तुपामध्ये तळून घेतले आहे तसेच बदामाचे काप छोटे छोटे तुकडे केलेले मी ते जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते याच्यामध्ये टाकते तसेच मी मनुके आणि चारोळे घेतले आहे एक चमचा आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जे कुठलं ड्रायफ्रूट्स हवं आहे ते तुम्ही टाकू शकता मी याच्यामध्ये पिस्ता बदाम चारोळे आणि मनुके टाकले आहेत आता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला ज्या आकाराचा लाडू हवा आहे त्या आकाराचा आपण मिश्रण हातात घेतलं आहे आणि आता हातावरती लाडू वळून घेणार आहोत रव्याचे लाडू वळायला जास्त टाईम लागत नाही तुम्ही बघू शकता किती पटकन आणि गोल आकार असा रव्याचा सुंदर लाडू तयार झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता अशाच प्रकारे आपण बाकीचे हे रव्याचे लाडू तयार करून घेणार आहोत अजून एक मी तुम्हाला रव्याचा लाडू वळून दाखवते अशा प्रकारे दुसराही रव्याचा लाडू तयार झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती पटापटा रव्याचे लाडू वळले जातात आपलं हे रवा आणि पिठी साखर छान अशी मुरली आहे त्यामुळे आपले रव्याचे लाडू खूप सुंदर झालेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आकार हे किती छान घेतले आहे रव्याच्या लाडूनी आणि जे ड्रायफ्रूट टाकले आहेत ते किती सुंदर असे दिसत ते अशाच प्रकारे आपण उरलेल्या रव्याचे सगळे लाडू तयार करून घेऊया हातावरती असा लाडू खेळवायचा म्हणजे तो एकदम गोलाकार असा तयार होतो तर अशा प्रकारे आपले रव्याचे सुंदर खुसखुशीत असे लाडू तयार झाले आहे आणि तेही बिना पाकाचे आपण रव्याचे इतके सुंदर असे लाडू तयार केले आहेत तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा